महाराष्ट्रातील आवडती गोड स्वीट डिश म्हणजे साजूक तुपातला शिरा। तर हा शिरा एकदम मऊ, लुसलुशीत आणि परफेक्ट कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर नमस्कार, गुड लाईफ विथ सीमा या आपल्या चॅनलवरती मी सीमा तुमचे खूप खूप स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर एका पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे। तर या तुपामध्ये अगोदर मी ड्रायफ्रूट्स थोडेसे तळून घेणार आहे, यामुळे आपल्या ड्रायफ्रूट्सला एकदम असा क्रंचीनेस येतो। तुम्हाला हवे तेवढे ड्रायफ्रूट्स तुम्ही या शिरामध्ये घालू शकता। तर ड्रायफ्रूट्स तळून मी बाजूला काढून घेतलेले आहेत आणि त्याच तुपामध्ये मी अर्धा कप रवा घातलेला आहे। तर अजून तुपाची गरज लागली तर तुम्ही यामध्ये थोडं थोडं करून तूप घालू शकता। तर इथे मी अजून अर्धा चमचा तूप घालून गॅसच्या लो फ्लेमवरती हा रवा मस्त असा मी भाजून घेतलेला आहे। आता रवा छान भाजला की यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे। कधीही शिरा बनवताना थंड पाण्याचा वापर करू नका। गरम पाणी घातल्यानंतर ते आपल्याला सतत असा ढवळायचा आहे आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर गरम पाणी घातल्यामुळे आपला जो शिरा आहे तो चिकट होत नाही आणि एकदम असा मऊसर होतो। तर तुम्ही गरम पाण्याऐवजी गरम दुधाचा सुद्धा इथे वापर करू शकता। दूध वापरून सुद्धा हा शिरा खूप छान लागतो। तर गरम पाण्याबरोबर अजून एक टिप नेहमी लक्षात ठेवा की पाणी टाकल्याबरोबर आपल्याला यामध्ये साखर घालायची नाही। लगेच साखर घातल्यामुळे आपला शिरा हा चिकट होतो। तर थोड्या वेळानंतर मी इथे थोड्याशा दुधामध्ये केसर भिजवून ठेवलं होतं ते घालून घेते। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला। केसरमुळे आपल्या शिराला छान असा रंग येतो आणि दुसरा आपल्याला आर्टिफिशियल कलर इथे वापरण्याची गरज लागत नाही। आता यामध्ये मी ज्या कपाने रवा घेतला होता त्याच कपाने एक कप साखर घालते। तर तुम्हाला नेहमी कन्फ्युजन होत असेल की शिऱ्यासाठी किती साखर वापरली पाहिजे, तर ज्या वाटीने तुम्ही रवा घेत आहात त्याच वाटीने तुम्ही एक कप किंवा पाऊण कप साखर इथे वापरू शकता। तर थोडं मिक्स केल्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी यामध्ये घालून घ्यायचं आहेत। यात मी तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि अजून मी अर्धा चमचा साजूक तूप घालून घेतलेलं आहे। आता हे छान असं आपल्याला मंद गॅसवरती परतवून घ्यायचं आहे। तर तुम्ही शिऱ्यामध्ये ही साखर वगैरे घातल्यानंतर लगेच गॅस बंद करू नका। इथे ही टिप नेहमी लक्षात ठेवा की हे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला 1-3 मिनिट सतत आपल्याला शिरा एकजीव करत राहायचा आहे, त्यामुळे आपल्या शिऱ्याला छान असं चव करून तूप सुटतं। शिरा आपला छान शिजलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही गॅस बंद करून शिरा हा खाण्यासाठी घेऊ शकता। तर आपला मऊ लुसलुशीत असा साजूक तुपातला शिरा झटपट बनवून तयार आहे। याचं टेक्स्चर रंग तुम्ही इथे पाहू शकता, अगदी खूपच चविष्ट झालेला आहे। आपल्या घरी पाहुणे आले तर ही महाराष्ट्रीयन रेसिपी तुम्ही झटपट बनवू शकता। अगदी 15-20 मिनिटांमध्ये हा शिरा बनवून तयार होतो आणि खायला अगदी टेस्टी लागतो। तुम्ही शिरा बनवताना काय वेगळी अजून पद्धत वापरता ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि आजची रेसिपी आवडली असेल पटकन व्हिडिओला लाईक करा, सोबतच आपल्या गुड लाईफ विथ सीमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशाच रेसिपी तुम्हाला अजून हव्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशाच रेसिपीसोबत भेटूया। धन्यवाद।